असल गावरान अशी चमचमीत चिकन थाळी आपण बनवणार आहे। तुम्ही बघू शकाल थाळी खूप छान दिसते। यामध्ये चिकन सुक्का आहे, चिकन रस्सा आहे, आळणी चिकन आहे, त्याचबरोबर जिरा राईस आहे, कोशिंबीर आहे, ज्वारीची भाकरी आहे, बाजरीची भाकरी आहे, अर्थातच चिकन थाळी आहे म्हणजे कांदा आणि लिंबू असणारच, त्याशिवाय चिकन थाळी कशी पूर्ण होईल। त्यामुळे लिंबू, कांदा आणि काकडीसुद्धा घेतलेली आहे। चल आत्ता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। हॅलो एव्हरीवन, सोनर स्मार्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण झटपट बनणारी पण चमचमीत अशी चिकन थाळी कशी बनवायची ते बघतोय। तर इथे मी 1 किलो फ्रेश गावरान चिकन घेतले आहे। हे चिकन मी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ घालूयात आणि 1 चमचा हळद। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून हे मीठ आणि हळद सगळीकडे लागली पाहिजे। हळद आणि मीठ लावून घेतले आहे। आता हे चिकन शिजवून घेऊयात। त्यासाठी मी इथे कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले आहे। यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा। हा कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा परतून झाला की यामध्ये घालूयात दालचिनी। इथे मी 1 इंच दालचिनीचे तुकडे घातले आहेत। याचा फ्लेवर खूप छान उतरतो चिकन मध्ये। त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात। आलं लसूण पेस्ट घातल्यावर हे 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे। आलं लसूण पेस्ट 1 मिनिटभर परतून झाली की यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा चिकन मसाला घालायचा। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चिकन जे आपण हळद मीठ लावून ठेवले होते ते यामध्ये घालायचे। इथे मी 1 किलो चिकन घेतले आहे। आता हे चिकन असे ह्या मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायचे आहे। ह्या चिकन मध्ये लगेचच पाणी नाही घालायचे, ते 4 ते 5 मिनिटे छान असं वाफलून घ्यायचे आहे। म्हणजे जोपर्यंत याला छान असं पाणी सुटत नाही तोपर्यंत। तर इथे मी कुकरचे झाकण न लावता ते फक्त वरून ठेवते, तुम्ही बघू शकता। आता हे छान असं 4 ते 5 मिनिट वाफलून घेऊयात। हे चिकन वाफलून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालणार आहे। तर इथे आपण पाणी गरम करायला ठेवूयात। इथे मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवले आहे। हे चिकन मात्र अधून मधून हलवून घ्यायचे आहे, नाहीतर ते चिकन खाली लागू शकते, त्यामुळे ते अधून मधून हलवून घ्यायचे। तर इथे 4 ते 5 मिनिटे झाली आहेत आणि चिकनलाही छान असं पाणी सुटलं आहे, तुम्ही बघू शकता। हे गरम पाणी या चिकन मध्ये घालूयात। चिकन वाफलून घेतल्यानंतर यामध्ये नेहमी गरम पाणीच घालायचे, थंड पाणी घालायचे नाही। तुम्हाला कितपत रस हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। हे मिक्स करायचे आणि झाकण लावायचे आणि हाय फ्लेमवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मस्त असं चिकन शिजलं जातं। तर इथे मी 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। लगेचच हे झाकण काढायचे नाही, अगोदर यामधली सगळी वाफ निघून गेल्यानंतरच हे झाकण काढायचे आहे। सगळी वाफ निघाली आहे, हे झाकण काढून बघूयात की चिकन शिजलं आहे की नाही। तर हे बघा, चिकन एकदम मस्त असं शिजलं आहे, तुम्ही बघू शकता। यातलं थोडंसं चिकन मी बाजूला काढून ठेवणार आहे आळणी रश्श्याचं सूप पिण्यासाठी। ते सगळ्यांनाच खूप आवडतं। हे मी 2 वाटी काढून ठेवते। आता आपण चिकन बनवण्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात। तर इथे मी थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि 2 ते 3 चमचे सुके खोबरे कट करून घेतले आहे। त्याचबरोबर 1 मीडियम साईजचा कांदा आणि 1 लहान साईजचा टॅमॅटो घेतला आहे, ते कट करून असं भाजून घेतलं आहे। आत्ता याची छान अशी पेस्ट बनवून घेऊयात। तर इथे छान अशी पेस्ट बनवून तयार झाली आहे। चिकन बनवण्यासाठी लागणारा मसालाही आपला बनवून तयार झाला आहे। आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूयात। अगोदर मी सुक्कं चिकन बनवून घेते। त्यासाठी 1 पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले आहे। आता यामध्ये कांदा घालूयात। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतले आहेत। कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात। कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला आहे। आता यामध्ये टॅमॅटो घालूयात। इथे मी 1 टॅमॅटो बारीक कट करून घेतले आहे आणि हे पण एकत्र 4 ते 5 मिनिटं परतून घेऊयात।
कांदा टोमॅटो छान असं परतून झाले की यामध्ये हा जो आपण आधी मसाला बनवून घेतला आहे आलं लसूण कोथिंबीर आणि सुक्क खोबरं याचा तो यामध्ये एक चमचाभर घालायचा. मिक्स करूयात आणि 1 ते 2 मिनिट परतून घेऊयात. हा 2 मिनिट परतून झाला की यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर 1 चमचा घरी बनवलेलं काळं तिखट 1/2 चमचा चिकन मसाला घालायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिनिटभर. आता आपण यामध्ये जे चिकन शिजवून घेतले आहे ना त्यामधील 2 पळी पाणी घालूयात. हे मिक्स करून घेऊयात. यामध्ये मीठ घालूयात. चिकन शिजवताना मीठ घातलं होतं त्यामुळे त्याच्या अंदाजानेच यामध्ये मीठ घालायचे आहे. आता यामध्ये चिकनचे जे पीस ठेवले होते हे घालूयात आणि याला 1-2 मिनिटे परतून घेऊयात. हा मसाला या चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे. तर हे बघा, मी चिकनला 2 मिनिटे परतून घेतले आहे. 2 मिनिटांनी बघा या सुक्या चिकनला छान तेल सुटलं आहे. याला हलवून घेऊयात. थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात. मिक्स करून घेऊयात. आपलं हे चमचमीत असं सुक्क चिकन बनून तयार झालं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि मसाल्यांचा स्मेलही खूप छान येतोय. आता आपण चिकन रस्सा बनवूयात. 2 चमचे तेल मी कढईमध्ये गरम करून घेतले आहे. यामध्ये हे वाटण घालूयात जे आपण अगोदर बनवून ठेवलं आहे ते. हे मिक्स करून घेऊयात तेलामध्ये आणि 1 ते 2 मिनिट परतून घेऊयात. हे छान असं परतून झालं आहे. आता यामध्ये कांदा टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतली होती ती घालूयात. मिक्स करून घेऊयात आणि मिनिटभर परतून घेऊयात. तर इथे मसाला छान असा परतून झाला आहे आणि आता यामध्ये मसाले घालूयात. 1 चमचा लाल मिरची पावडर 1 चमचा घरातलं काळं तिखट 1/2 चमचा चिकन मसाला. हे मिक्स करून घेऊयात. मसाला मस्त असा मिक्स झाला आहे. आता हा मसाला एका बाजूला करून घ्यायचा. तर इथे 1 चमचाभर बेसन घालायचं आणि हे हलकसं भाजून घ्यायचं. तुम्ही ढाब्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये जेव्हा चिकन खाताना तेव्हा त्या करीला एक थिकनेस असतो. तो थिकनेस येण्यासाठी मी शक्यतो हे असं 1 चमचाभर बेसन घेते किंवा बाजरीचं पीठ घेते. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरलं तरी काही हरकत नाहीये. पण याने करीला किंवा रस्स्याला एक थिकनेसपणा छान येतो. हे बेसन छान भाजून झालं की मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये 2 चमचे तीळ भाजून ते बारीक करून घेतले आहेत ते घालते. हेही मिक्स करून घेऊयात. त्यानंतर या मसाल्यामध्ये पाणी घालूयात. इथे मी ज्या वाटीमध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट काढली होती त्या वाटीतून पाणी घालते. आता हा मसाला मिनिटभर छान असा परतून घेऊयात. आणि हे जे चिकन आपण शिजवून घेतले आहे हे यामध्ये घालूयात. आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घालूयात. इथे तुम्ही तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालू शकता. त्यानंतर यामध्ये मीठ घालूयात. चिकन शिजवताना आपण यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे त्याच्या अंदाजाने यामध्ये मीठ घाला. आणि छानपैकी हे 7 ते 8 मिनिट मध्यम आचेवर शिजवून घेऊयात. म्हणजे हे जे मसाले आहेत ते चिकनमध्ये छान उतरतील. तर इथे आपला चिकन रस्साही बनवून तयार झाला आहे. तो मस्तपैकी शिजला आहे तुम्ही बघू शकता. आणि बेसन घातल्यामुळे याची कन्सिस्टन्सी जी आहे ती छान येते. रस्सा आहे पण तो असा पाण्यासारखा नाही आहे. त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट आहे. आता आपण यावर बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालूयात. मिक्स करून घेऊयात. तर इथे आपलं चिकन रस्सा बनवून पण तयार झालं आहे. आता आपण जिरा राईस बनवून घेऊयात. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये घालूयात 1 चमचा जिरे. जिरं मस्त असं फुललं की यामध्ये दालचिनीचे 2 छोटे तुकडे थोडीशी काळी मिरी थोड्याशा लवंगा घालायच्या. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान असं मिक्स करून झालं की यामध्ये स्वच्छ धुवून 1/2 तास भिजवलेला त्यातून पाणी काढलेला अख्खा बासमती तांदूळ घालायचा.
एक कप तांदूळ तर 1.5 कप पाणी घालायचं, त्यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं, मिक्स करायचं आणि याला एक हाय हीटवरती उकळी काढून घ्यायची. उकळी आली की मग झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर छान असा भात शिजवून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता जिरा राईस मस्त असा शिजून तयार झाला आहे. छान असा अक्का तांदूळ राहिला आहे आणि तो एकदम मोकळा सुटसुटीत झाला आहे. आता यावर थोडीशी कोथिंबीर घालूयात, मिक्स करून घेऊयात. तर इथे आपला जिरा राईस पण बनवून तयार झाला आहे. आता आपण ज्वारीची भाकरी बनवून घेऊयात. तुम्ही ज्वारीची भाकरी खात नसाल तर बाजरीची करू शकता. ज्वारीचं पीठ घेतलं आहे, यामध्ये चिमूटभर मीठ की यामध्ये गरम पाणी घालायचं. गरम पाण्याने ज्वारीच्या पिठाला छान बाइंडिंग येतं. हे छान मळून मळून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटे हे पीठ. आणि पीठ छान मळून झालं की यामधलं जास्त होणारं पीठ काढून ठेवायचं आणि जेवढी भाकरी करायची आहे तेवढ्या पिठाचा छान असा उंडा बनवून घ्यायचा एकसारखा. हा उंडा करून झाला की सुक्कं पीठ घ्यायचं ज्वारीचं, त्यावर हा उंडा ठेवायचा आणि छान पातळ भाकरी थापून घ्यायची आहे. भाकरी पण छान अशी पातळ थापून झाली आहे. आता तव्यावर ही भाकरी घालायची. ज्या बाजूला पीठ नाहीये ती बाजू तव्यावर ठेवायची आणि पिठाची बाजू वर. आणि ही मिनिटभर भाजून झाली की मग त्यावर पाणी घालायचं आणि ते एकसारखं भाकरीला लावून घ्यायचं. भाकरी बनवताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची. आता भाकरी पलटी करून घेऊयात आणि दोन्ही बाजूंनी छान अशी भाजून घेऊयात. तर इथे मस्त अशी ज्वारीची भाकरी ही बनवून तयार झाली आहे. आता आपण कोशिंबीर बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे, एक काकडी बारीक कट करून घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली, 3 चमचे फ्रेश दही घेतले आहे. ही कोशिंबीर मी लगेचच खायला घेणार आहे, त्यामुळे यामध्ये मीठ घालते. तुम्ही लगेच नसाल खाणार तर मीठ टाकू नका, जेव्हा खाणार आहे तेव्हा यामध्ये मीठ घाला. त्यानंतर यामध्ये 1 चमचा साखर घातली आहे, हे मिक्स करून घेऊयात. तर इथे आपली कोशिंबीरही बनवून तयार झाली आहे. आता आपण थाळी बनवून घेऊयात. यामध्ये सुक्क चिकन, रस्सा चिकन, अळणी चिकन, जिरा राईस, कोशिंबीर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, लिंबू, कांदा, काकडी. तर इथे आपली थाळी बनवून तयार झाली आहे. तुम्ही पण ही चिकन थाळी नक्की बनवून पहा. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.